मी कुठं घर घेऊ शकतो, माझ्याकडनं काय शक्य आहे? जर तुम्ही मेहनत केली ना, सगळं होऊ शकतं. मी घेऊ शकतो, तुम्ही घेऊ शकता, मी तुमच्यासारखाच आहे, मी काही वेगळा नाही आहे. गुड मॉर्निंग, नाही मॉर्निंग नाही, सॉरी, गुड आफ्टरनून एवरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल प्रियंका प्रकाश. आणि आज एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार, तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आपला जो होम टूरचा ब्लॉग होता त्याच्यावरती अमेझिंग ट्रिमेंडस रिस्पॉन्स होता, खूप चांगला व्ह्यूज गेला. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल बघितलं ते आय बटनमध्ये व्हिडिओची लिंक आहे, जाऊन नक्की बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे सिक्रेट्स, म्हणजे माझे सिक्रेट ॲज इन नॉट सिक्रेट्स बट काही पॉईंट्स जे मी खूप लक्षात घेतले आणि ज्याच्यामुळे मला खूप हेल्प झाली. तर एंडपर्यंत व्लॉग बघा, हा खूप कामाचा व्लॉग असेल तुमच्यासाठी. जर तुम्ही तुमचा ड्रीम होम बघताय, शोधताय किंवा तुम्ही प्लॅन करताय की काही वर्षानंतर किंवा फ्युचरमध्ये तुमचंही असं घर असायला पाहिजे तुमच्या पार्टनरसोबत किंवा तुमच्या फॅमिलीसाठी, आईबाबांसाठी, तर हा व्लॉग तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्हाला वाटत असेल बहिणी कुठे आहे, वीकेंडला पण काम करते. सो यू थिंक आयटीवाल्यांची खूप मजा असते? नो 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 नो. जुली तिला कामं नसतात वीकेंडला, पण आता काहीतरी अर्जंट काम आहे अँड शी हॅव्स टू वर्क. आणि अजून गेले आहेत 6:15. क्विकली जाऊन थोडं बाहेर मी चाललो आहे, थोडं दाखवतो, एक खूप भारी जागा आहे, आवडेल तुम्हाला. पिऊ, मी निघतो या. आज मी आहे ना तुम्हाला 10 इम्पॉर्टंट पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, 10 पॉईंट्स. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे, दॅट इज रिक्वायरमेंट. म्हणजे स्वतःला प्रश्न विचार की माझी रिक्वायरमेंट काय, मला काय पाहिजे, मला 1 BHK पाहिजे, मला 2 BHK पाहिजे, 3 BHK पाहिजे, मला अपार्टमेंटमध्ये घर हवं आहे की मला सेपरेट स्वतःची जमीन घेऊन स्वतःचं अंगण, स्वतःचं टेरेस. सो फर्स्ट पॉईंट इज युअर रिक्वायरमेंट. फर्स्ट क्लिअर व्हॉट्स युअर रिक्वायरमेंट. पुढचा पॉईंट सांगतो जरा तिथं पोहोचून. आता मी आलो आहे माझी फेवरेट जागा ॲक्च्युली. इथं खानदेश स्वाद म्हणून आहे, तिथं खानदेशकडच्या सगळ्या डिशेस भेटतात, जसं शेवभाजी, भरीत, एग. नॉनव्हेज तर मी खात नाही, एग मसाला, चिकन मसाला. तर इकडनं मी आज पार्सल घेऊन जाणार आहे, कारण की पिऊचं खूप वर्कलोड जास्त आहे आणि मला तिला जास्त आता इतकं काम झाल्यानंतर, थकून झाल्यानंतर ती बिचारी परत स्वयंपाक पण करेल, तर त्याच्यापेक्षा म्हटलं इकडनं आपण पार्सल घेऊन जाऊ. सो आय वॉज टॉकिंग अबाउट सेकंड पॉईंट. तर सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज लोकेशन. तर म्हणजे तुम्हाला प्राईम लोकेशन हवं आहे. प्राईम लोकेशन म्हणजे कसं की तुमच्या घराचा जवळपास सगळ्या गोष्टी आहेत वॉकिंग डिस्टन्सवरती, शाळा, स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल्स, किराणा शॉप किंवा मेडिकल, भाजीपाला वगैरे, जे काय जे डेली तुम्हाला लागतात, ज्या नेसेसिटी आहेत. ट्रान्सपोर्टमध्ये तुम्हाला खूप इझी असेल, म्हणजे तुमच्या घरापासून तुम्हाला बस वगैरे किंवा मेन सिटी जवळ आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यात कन्सिडर होतात. वेन आय टॉक अबाउट लोकेशन, आणि एकदा जर तुमची लोकेशन फायनलाइज झाली तर त्याच्यानंतर येतो थर्ड पॉईंट, जो आहे बजेट. तुमची रिक्वायरमेंट काय आहे आणि तुम्हाला कुठल्या लोकेशनमध्ये पाहिजे, तर त्याच्यानंतर तुम्ही फायनलाइज करा तुमचा बजेट. सो बजेट खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, आय एम टेलिंग यू, खूपच जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर इज बजेट, कारण की जसा तुमचा बजेट असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला पुढचे डिसिजन घ्यायला मदत होईल. तर बजेट बघून तुम्ही प्रॉपर्टी घ्या, कारण काय होतं कधी कधी आपण थोडं लॅविश घेण्यासाठी किंवा भेटतं बाबा एकचदा घेतो आहे म्हणून आपण आउट ऑफ द बजेट जाऊन घेऊन टाकतो, पण फ्युचरचं तुम्हाला नाही माहीत, कारण की ती जे काही तुम्ही लोन घेणार आहेत, होम लोन घेणार आहेत, ते पण आपण पुढे डिस्कस करू, तो खूप लॉंग टर्मसाठी असणार आहे. म्हणून तुमचा बजेट व्यवस्थित फायनलाइज करा, कारण की शेवटी जे घराचे हप्ते आहेत ते तुम्हालाच भरायचे. सो म्हणून बजेट व्यवस्थित फायनलाइज करा. सो वी हॅव डिस्कस 3 पॉईंट्स. आय थिंक माझं ऑर्डर पण रेडी आहे, तर मी ऑर्डर घेतो आणि बाकीचे पॉईंट्स आपण घरी जाऊन बोलू. काका झालं का? भाकरी झाली का? मस्त, एकदम तव्यावरची गरम 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 भाकरी. वा, काय बात आहे. वाजले 2 आणि आपण पॉईंट कवर केले 3. आणि बाय द वे, जे तुम्ही आतापर्यंत इथपर्यंत व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला असं वाटतं आहे की यार मी कुठं घर घेऊ शकतो, माझ्याकडनं काय शक्य आहे, आपलं कधी घर होईल का असं, हे आपल्याकडनं नाही होणार. जर तुम्ही मेहनत केली ना, सगळं होऊ शकतं.
मी घेऊ शकतो, तुम्ही घेऊ शकता, मी तुमच्यासारखाच आहे, मी काही वेगळा नाही आहे, मी काही खूप श्रीमंत घरातला नाही आहे, तुमच्यासारख्याच मिडल क्लास फॅमिलीमधला आहे, मराठी मीडियममध्ये शिकलेला, जिल्हा परिषदच्या शाळेत सरकारी शाळेत शिकून आज इथपर्यंत पोहोचलो आहे, आणि पुण्यासारख्या शहरात जर मी घर घेऊ शकतो तर तुम्हीही घेऊ शकता. फक्त एवढं आहे, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. मात्र फक्त विचार केला आणि होऊन जाईल असं नाही आहे, सो मेहनत लागते. सो नाव पॉईंट नंबर 4, आता तुमचं रिक्वायरमेंट फायनलाइज होऊन गेली आहे, लोकेशन फायनलाइज होऊन गेलं, बजेट पण फायनलाइज होऊन गेलं, तिघ गोष्टी फायनलाइज होऊन गेल्या, तर आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की घर शोधायचं कसं, हाऊ टू फाईंड युअर ड्रीम होम. म्हणजे मी हे घर आता जे तुम्ही बघतायत हे घर फायनलाइज करायच्या आधी ऑलमोस्ट 50-60 साईट फिरलो असेल, ऑलमोस्ट हा जास्त कमी फिरलो असेल. तर मी कसं शोधायचो घर, तर मी काय करायचो, मी गाडी काढायचो माझी आणि मी गाडी काढून पूर्ण फिरायचो जो मला एरिया आवडायचा त्या एरियात. खरंच येस येस आय नो तुम्हाला हसू येत असेल, बट दॅट इज द फॅक्ट. मी गाडी काढायचो आणि डायरेक्ट फिरायचो, जिथेही मला कन्स्ट्रक्शन दिसत असेल तिथं जाऊन चेक करायचो, जिथे मला होल्डिंग दिसत असतील की ऑफर आहे फलाना ढिकना, हे लॉन्च होतं आहे, ते लॉन्च होतं आहे, नियर पोझिशन आहे, रेडी पोझिशन आहे, ब्ला 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 एनीथिंग, मग ते जायचो मी तिथं बघायचो. आणि मग ज्या माझे स्टार्टिंगचे 3 पॉईंट होते, लोकेशन, बजेट, रिक्वायरमेंट, त्याच्यात ते बसतं आहे का ते चेक करायचं. 5वा पॉईंट, इज द बिल्डर ट्रस्टवर्दी. घर घेणं म्हणजे आपली खूप मोठी सेविंग, आयुष्यभराची सेविंग तुम्ही इन्व्हेस्ट करतो जेव्हा तुम्ही घर घेतात, तर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा बिल्डरला देताय, सो डू यू नो लाईक ही इज अ रिअली ट्रस्टवर्दी, आपला पैसा योग्य माणसाकडेच जातो आहे, आपली फसवणूक होणार नाही आहे याची काय गॅरंटी आहे, बरोबर ना. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा, आय एम टेलिंग यू हे खूप महत्त्वाचं असतं, इट्स रिअली इम्पॉर्टंट. आता तुम्हाला असं वाटत असेल की दादा काय सांगतो आहे, पण 5वा पॉईंट जो आहे ना, इज बिल्डर ट्रस्टवर्दी, अँड इफ यू थिंक ही इज, हियर यू गो. बघा माझं इकडं प्रवचन चालू आहे आणि अजून कामच चालू आहे, इट्स 4:30, पी आहे कामात बिझी. तर मी काय करतो बघा, ऑनलाईन चाय बनवूया, चला. मंजिल मेरी बस तू ही तू, तेरी गली ले चली. चहा बनवला तुझ्यासाठी, तू काम करते तुला वेळ नाही म्हणून मी माझ्या हाताने चहा बनवला तुझ्यासाठी युट्यूब वरती बघून. खरं खरं सांग, लोकांना वाटत असेल की मी बनवतो का चहा, मला येतं का, तू आजपर्यंत माझ्या हाताचा चहा पिलाय, इतकी मागे लागली तो भीक मागते तरी नाही, पण मला माझ्यासाठी आज बनवला मी, आज बनवला आणि चहा खरंच छान बनला एकदम. खरं खरं फीडबॅक, जेन्युइन फीडबॅक. नेकी कर दरिया में डाल. तर आतापर्यंत आपण 5 पॉईंट डिस्कस केले. जेव्हा तुम्ही कुठली प्रॉपर्टी बाय करता त्यांचे एक फिक्स रेट असतो की बाबा इफ यू आर गोइंग फॉर दिस प्रॉपर्टी ऑर दिस प्रॉपर्टी एवढं आम्ही चार्ज करू. बट माय 6th पॉईंट इज ट्राय टू निगोशिएट. होतं, येस येस होतं होतं, तुम्ही केलं ना, जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स केलं ना तर होतात, कारण की खूप मोठी अमाऊंट तुम्ही देत असतात. तर बिल्डरसोबत बघा की कसं काय तुम्ही काही ॲडजस्ट करू शकताय का, काही कट कुठंतरी काही कमी करता येईल का, दॅट्स युअर वे, तुम्ही फिगर आउट करा आणि ट्राय टू निगोशिएट, दॅट्स 1 पॉईंट. कारण की होतो निगोशिएशन, होऊ शकतं इफ यू आर गुड ॲट इट, पण एकदम त्यांनी सांगितलं म्हणून जो भाव मागतोय तो देऊन दिला तसं नका करू, ॲटलीस्ट ट्राय तरी करा एकदा, म्हणजे तुम्हाला मनात ती खंत नाही राहणार की मी या ट्राय पण नाही केलं. तो 7th पॉईंट इज वेन इज द पोझेशन. कारण की तुम्ही जेव्हा कुठली प्रॉपर्टी बुक करताय ना, सो द मेन पॉईंट इज की तुम्ही ती कधीपासून यूज करू शकणार, राईट. तुम्ही आज बुक करताय ते तुम्हाला आता आजपासून लगेच भेटणार आहे, 6 महिन्यांनी भेटणार आहे, वर्षांनी भेटणार आहे की 6 वर्षांनी भेटणार आहे ते पण खूप मॅटर करतं. कारण की विसरू नका, तुम्हाला घरच्या घरसाठी जे तुम्ही अमाऊंट पे करणार त्याच्यासोबत तुम्हाला EMI पण मंथली EMI येतील नंतर, आणि जेव्हा तुम्ही रेंटने राहताय तेव्हा तुमचं रेंटही राहणार आहे, सो दॅट्स विल बी लाईक डबल बर्डन तुमच्यावरती.
राईट व्ह्यू. म्हणून आमच्या केसमध्ये आम्ही म्हणजे आम्ही पण बऱ्यापैकी राहिलो, कारण की करोनामुळे आमचे डिले झाला, दॅट्स अनदर स्टोरी. पण लवकरात लवकर आम्ही आलो इथं घरात, म्हणजे खूप कमी वेळापर्यंत आम्हाला रेंटेड फ्लॅटमध्ये राहावं लागलं. अँड दॅट वॉज अ व्हेरी गुड पॉईंट. तर तुम्ही तसंच काहीतरी बघा की जेणेकरून तुम्हाला रेंट आणि ई एम आय दोघांचं बर्डन नाही पडणार. अशी काहीतरी प्रॉपर्टी बघा जे तुम्हाला 6 महिने वर्षभरात पोझिशन देत असणार किंवा रेडी पोझिशन असेल. नाव दॅट्स अप टू यू की तुम्हाला कसं पाहिजे. तुम्हाला रेडी पोझिशन पाहिजे, अंडर कन्स्ट्रक्शन पाहिजे, तो तुमचा कॉल आहे. बट मेक शुअर की यू आर आस्किंग दिस 7th पॉईंट की वेन इज द पोझिशन. रेरा डेट काय आहे, रेरा डेटनुसारच सगळं चालतं. जी रेरा डेट असेल रेरा डेट विचारा आणि बिल्डरकडनं कन्फर्मेशन घ्या की बाबा मला जेवढ्या लवकर होत असेल आणि ऑन ग्राउंड जे काय असेल खरं खरं सांगा. तर 7 पॉईंट मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितले. अजून 3 पॉईंट आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत, तर ते पण डिस्कस करू. पण माझी चहा होते थंडी, जरा चहा एन्जॉय करून घेऊ, मग लास्टचे 3 पॉईंट डिस्कस करू. सो बी देअर. मस्त आहे. मी झालो रेडी, एकदम फ्रेश अँड अप, थोडा आराम करून चहा घेतल्यानंतर जरा झोपून वगैरे. सी द व्ह्यू नाव. आतापर्यंत आपण 7 पॉईंट डिस्कस केले, 7 इम्पॉर्टंट पॉईंट्स. नाव 8वा पॉईंट जो आहे महत्त्वाचा, तो आहे होम लोन. कारण की आतापर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी फायनलाइज करून घेतल्या आहेत, तुम्ही ऑलमोस्ट घर घेणारच आहेत, पण होम लोन पण एक खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. वाय? कारण की तुम्ही कुठल्या बँकेतनं होम लोन घेताय, त्याचा इंटरेस्ट किती आहे, तुमचा जो काही तुम्ही लोन घेतला आहे त्याच्यावरती किती इंटरेस्ट लागणार आहे, होम लोन काय इंटरेस्ट रेटवरती घेत आहेत, किती टेन्युअरचा घेत आहेत, कुठल्या टाईपचा घेत आहेत आणि तुम्ही पर मंथ ई एम आय कसा घेत आहेत, हे सगळं पण खूप महत्त्वाचं आहे. कारण की होम लोन काही 4-5 वर्षात लगेच तुम्ही करत नाही, 10-15-20 वर्ष 25 वर्ष कधी कधी 30 वर्ष एवढाही टेन्युअर ठेवतात. आता तुम्ही जी लोन घेतात ती तुमच्या हिशोबाने घ्या, त्याच्यात मी जास्त काही तुम्हाला सजेस्ट नाही करणार, कारण की प्रत्येकाला आपापली कॅपेबिलिटी माहिती असते. तर तो सगळ्या गोष्टी विचार करून लोन करा. पण एकदम पण खूप प्रायव्हेट बँक किंवा ज्यांचं इंटरेस्ट रेट खूप जास्त आहे त्या बँकांसोबत नका जाऊ, कारण की तुम्ही ऑलमोस्ट डबल पे करतात जेवढी तुम्ही लोन घेतात तेवढं. आणि ट्राय करा की जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर लोन क्लोज करा. होम लोन होऊन गेलं तुमचं, घर तुमचं घेऊन होऊन गेलं आहे रेडी, तुम्हाला पोझिशन पण भेटून गेलं आहे, समजा सगळं काही होऊन गेलं आहे ना, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, घराला डेकोरेट कसं करणार तुम्ही. सो 9th पॉईंट इज लेट्स टॉक अबाउट होम डेकोर. मला भरपूर लोकांनी विचारलं की दादा तुम्ही तुमचं घराचं कसं केलं, तर मी बोलण्यापेक्षा आय फील की मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर चला माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला काहीतरी, त्याच्याने तुम्हाला भरपूरशी आयडिया क्लिअर होऊन जाईल. सो लेट्स टॉक अबाउट इंटेरियर. पॉईंट नंबर 9, डायरेक्ट तिकडनंच जिथून मी माझं सगळं फर्निचर केलं आहे. सो लेट्स गो देअर. पॉईंट नंबर 9, लेट्स टॉक अबाउट इंटेरियर्स. तर आपल्या होम टूर ब्लॉगमध्ये मॅक्सिमम लोकांनी हाच प्रश्न विचारला होता की दादा तुम्ही तुमचं घरचं फर्निचर कुठून केलं आहे. सो हिअर इज दी आन्सर, AS9 इंटेरियर्स. तर आपल्या घरात तुम्हाला जे काही तुम्ही होम टूर ब्लॉगमध्ये फर्निचर, किचन, सोफा, बेडरूममधला सगळा वॉर्ड्रो असेल, बेड असतील, सगळं काही इथून बनलेलं आहे. सो ही एक जागा अशी ना की एकाच जागेत तुम्हाला सगळं काही वस्तू भेटतील बघायला. जस्ट लाईक किचन, तर हे आहे प्यू ग्लॉसी अँड मॅट. ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्हाला सगळ्या टाईपचे इथं आउटलेट आहे. तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्हाला किचन बघता येईल. लहान पोरांसाठीचे बेड आहेत आणि हा जो इथं डिस्प्लेला बेड ठेवला, तुम्ही जर आमचा घरचा होम टूरवाला लॉक बघितला असेल तर आम्ही सेम इथून जो कन्सेप्ट होता तो घेतला आणि आमची रिक्वायरमेंट होती स्लायडिंग डोर्सची, तर हे चेंज करून घेतलं.
तरी तर भरपूरशा ऑप्शन आहेत. इव्हन सोफाचा पण, हा जो सोफा तुम्ही आमच्या हॉलमध्ये बघताय, तर हा पॅटर्न मला खूप आवडला होता. पण याला पण आम्ही परत कस्टमाईज करून घेतला, की कारण असं आपल्या घरात येऊ शकत नव्हतं म्हणून ॲज पर अवर रिक्वायरमेंट कस्टमाईज करून देतात. तुमची जशी रिक्वायरमेंट असेल त्याच्या हिशोबाने सगळं कस्टमाईज करून भेटतं. सो आय विल डेफिनेटली रिकमेंड. लोणी टोल नाक्यानंतर सोलापूर हायवेला आहे त्यांचा हा फॅक्टरी, जी फॅक्टरी आउटलेट, तिथं फॅक्टरी आणि डिस्प्ले दोघं आहे. तर हे जे बाहेरचं तुम्हाला दिसतंय, किचन असेल, सोफा असतील, वॉड्रो असतील, हा बाहेरचा पार्ट झाला. पण ते बनतं कसं ते आपण आतमध्ये बघूया. तो ही त्यांची फॅक्टरी आउटलेट आहे, हा फॅक्टरी आहे त्यांचा, इथंच सगळा सामान बनतो. भरपूरशा मशीन आहेत त्यांच्या, सगळं काही जो काम आहे ते मशीननेच बनतं. जशी ही एक मशीन आहे, हॉट प्रेस मशीन, इकडनं लॅमिनेट टाकून ते लोकं बाहेर काढतात एका याच्यातच. हे कटर मशीन्स आहेत जी तुम्ही मशीन बघतायत, MM मध्ये मेजरमेंट्स घेतात ते, MM मध्ये मेजरमेंट्स घेऊन त्याची कटिंग होते. हे एज बाइंडिंगवाला मशीन आहे. एज बाइंडिंग म्हणजे जे आपले जे फर्निचरचे हे कॉर्नर्स वगैरे असतात ना, तर कॉर्नर्स वगैरे फिनिशिंग येतात. तरी जी फिनिशिंग आहे ना, ती तुम्हाला बाहेर कुठं भेटणार नाही. ॲक्च्युली ह्या सगळ्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत आम्ही खूप लक्ष देऊन बघितलं होतं. आणि त्यांचं फॅक्टरीमध्ये जेव्हा काम करताना बघितलं, त्यांचे प्रोडक्ट्स बघितले, एंड प्रोडक्ट्स जी फिनिशिंग आली, देन आय डिसाइडेड की लेट्स गो फॉर दिस. आणि ही आहे त्यांची कोल्ड प्रेस मशीन, ज्याच्यात 50 टनच्या प्रेशरने लॅमिनेट वगैरे लावतात. मी पुढं चालू करून दाखवतो. सो इट्स वर्क समथिंग लाईक दिस. खाली ते प्लाय टाकतात, त्याच्यावरती लॅमिनेट टाकून, म्हणजे एअर बबल असेल काही असेल तर ते निघून जातं. 50 टन आहे त्याचं वेट. तर असा आहे हा सगळा कारभार. सगळं जे काम आहे, ऑलमोस्ट 80% वर्क डन बाय मशीन, आणि 20% जे इन्स्टॉलेशन आहे ते मॅन्युअल करतात. सो AS9 इंटेरियर्स इज दी आन्सर. आमच्या जे घरातलं तुम्ही जे काही फर्निचर बघितलं ते सगळं AS9 इंटेरियर बनलं आहे. लोणी टोल नाकानंतर सोलापूर हायवेला त्यांचा आउटलेट आहे. येऊन नक्की भेट द्या. बाकीच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे त्यांच्या वेबसाईटची आणि बाकी सगळ्या डिटेल्स. तर ज्यांनाही गरज असेल प्लीज कॉन्टॅक्ट देम आणि तुमचं ड्रीम होम कम्प्लीट करा. थँक्यू. वेलकम बॅक. आय होप तुम्हाला तो टूर पूर्ण आवडला असेल, होम डेकोर, होम इंटेरियरचा. नाव द फेमस पर्सनॅलिटी इज हिअर इन द हाऊस, मेक सम नॉईस. तर आता आम्ही डिस्कस करणार आहे 10th लास्ट एंड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, फॅमिली. हॅपी फॅमिली, हॅपी फॅमिली. तर हा शेवटी का ठेवला आम्ही, कारण की तुम्ही स्टार्टिंगपासून लाईक 0.1 पासून 9 पर्यंत तुम्ही सगळं करून घेतलं. तुम्ही घर एकदम तुमच्या मनासारखं केलं, खूप मेहनत केली, इंटेरियर पण खूप भारी बनवून टाकलं, एकदम मस्त. पण ते तुम्ही कोणासाठी केलं आहे? तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्यासाठी. तर त्या घरात तुम्ही आनंदाने राहायला पाहिजे, तुम्ही सुखाने राहायला पाहिजे. तुम्हाला त्या घरात गेल्यानंतर प्रसन्नता वाटायला पाहिजे. तुम्ही वाट बघायला पाहिजे की मी कधी घरी जाईल, कधी माझ्या बायकोला, आईला, वडिलांना, मुलांना भेटेल. हे सगळं करण्याचं, घर बनवण्याचं, आपलं ड्रीम होम बनवण्याचं तुमचं सार्थक्य होईल. जेव्हा तुमचा परिवार खुश असेल तुम्ही स्वतः खुश असणार. सो दॅट्स वाय दी 10th अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, हॅपी फॅमिली. दॅट मेक्स युअर ड्रीम होम कम्प्लीट. सो आय थिंक दॅट्स इट. मी आम्ही सगळे पॉईंट्स कवर केलेत खूप चांगल्या प्रकारे, 1 to 10. आय होप हे तुम्हाला खूप हेल्पफुल होतील, ठरतील. आणि तुम्ही जर तुमचं ड्रीम होम बघतायत किंवा शोधतायत तर त्याच्यात पण तुम्हाला कामात येईल. तूच तो तूच सांगायला तर माझं ऐकत नाही. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अजून प्लीज प्लीज रिक्वेस्ट, प्लीज प्लीज. तो बस, आय थिंक दॅट्स इट. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. खुश राहा आणि आपल्या स्वप्नांसाठी धावपळ करत राहा. स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन टेक केअर. बाय बाय. लव्ह यू ऑल.